काढू फोन कर काय कर मॅडम मध्ये काढले दूध काढू भारताच्या आर्थिक विकासात शेती क्षेत्राचे काय स्थान आहे हे आपण पाहणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय उत्पन्नात बराच मोठा भाग शेती क्षेत्रातून प्राप्त होतो. अर्थात जे की
बेठनी म्हणजे आहे ऐक ना संकेत, त्याच्यातून आवाज येतोय. म्यूट ओपन केलं ना. ऐक ना, 20 रुपये दे गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण भारताच्या आर्थिक विकासात शेती क्षेत्राचे काय स्थान आहे ते आपण पाहणार आहोत. तर भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते हे आपल्याला माहितीच आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नात बराच भाग हा शेती क्षेत्रातून प्राप्त होतो. विकसनशील अर्थव्यवस्थांचे कृषी प्रधानता हे एक वैशिष्ट्य असते. आणि मग कृषी प्रधान अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्र हे मागासलेले असते असे गालब्रेथ यांनी म्हटले आहे. तर शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील महत्वाचा वाटा काय आहे? तर भारतीय अवस्थेतील शेती क्षेत्र हे मागासलेले आहे हे आपण पाहिलेलेच आहे. म्हणजेच काय आहे तर आर्थिक धारण क्षेत्र नाहीये पुरेश नाहीये शेती उत्पादनाचे. ह्या अनेक समस्या शेती व्यवसायाला भेडसावीत आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय हा भारतात मागासलेला आहे. आता ह्या परिस्थितीत भारतीय शेती क्षेत्र अर्थव्यवस्थेत पूर्णपणे योगदान करीत आहे का? तर भारताच्या आर्थिक विकासात शेती क्षेत्राला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. तर आर्थिक विकासात शेती क्षेत्राचं स्थान स्पष्ट करण्यासाठी आपण काही मुद्दे पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा काय तर शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा काय आहे. तर देशात एका विशिष्ट काळात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेली किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि त्यावरूनच एक राष्ट्रीय उत्पन्नात एका विशिष्ट क्षेत्राचा वाटा आहे हे या आणि त्या क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील स्थान किती आहे हे आपण पाहूया. तर भारतात शेती क्षेत्राने राष्ट्रीय उत्पन्नात आपले एक मोठे योगदान केले. 1950 आणि 1951 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 57% होता. 1997-98 मध्ये याचे प्रमाण 27% इतके होते. शेतीचे जर आपण इतर देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचे योगदान विचारात घेतले तर आपल्या देशातील शेती क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान फार मोठे आहे. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा 20% आहे. अमेरिकेत 3% आहे. ऑस्ट्रेलियात 5% आहे. आणि कॅनडामध्ये 4% आहे. यावरूनच आपल्या देशात शेती क्षेत्राचा वाटा हा खूप मोठा आहे. आणि भारतात एकूण आता भारतात राष्ट्रीय उत्पन्न शेती क्षेत्राचा मोठा भाग असण्याचं काय कारण आहे तर लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात आहे. लोकसंख्या ग्रामीण भागात जास्त आहे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या अन्य इतर कोणत्याही संधी उपलब्ध नाहीये. त्यामुळे तेथील लोक लघु आणि कुटीर उद्योग यांचा तिथे पुरेसा विकासही झालेला नाही. म्हणून ते लोक शेतीच करीत असतात. त्यामुळे शेती क्षेत्रात त्यांचा वाटा जास्त आहे. आता रोजगार भारतात 65% लोक शेती क्षेत्रात काम करतात. त्यांना आपल्या रोजगाराचे साधन हे शेतीपुरतेच उरते.
जर एवढी प्रचंड संख्या शेतीवर काम करीत असली तरी त्यांना पुरेसे काम वेतन आणि जीवनमान शेती क्षेत्र पुरू शकत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे काय आहे तर दुसरे रोजगाराचे कुठलेही साधन त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजेच काय तर काही लोकांची सीमांत उत्पादकता ही शून्य असते. अशा वेळी जर काही लोक शेतीवरून काढले गेले काढून घेतले तर त्यांना अन्यत्र रोजगार पुरवला तर शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होऊन शेतीचा विकास होईल. पण आपल्या इथे काय होत नाही तर त्या स्वयंरोजगाराच्या संधीचा आपल्याकडे अभाव आहे. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचा अभाव आहे. पुरेशा आर्थिक सहाय्याचा व प्रेरणेचा अभाव आहे. पारंपरिक विचार आहे समजुती एकत्र कुटुंब पद्धती इत्यादी कारणामुळे ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेकडे शेती क्षेत्राला महत्वाचे स्थान दिले गेलेले आहे. आता औद्योगिक विकासाची मदत कशी होते तर कुंजे इंजिनेट या अर्थशास्त्रज्ञाने शेती क्षेत्राचे महत्व स्पष्ट करताना शेती क्षेत्र औद्योगिक उत्पादनासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी जी काही कच्चा माल आपल्याला उपलब्ध करून देते तसे शेती उत्पादन वाढल्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेल्या वाढीचाही उल्लेख प्रत्यक्ष मदत म्हणून केला जातो. तर शेती क्षेत्रातील अंगणावर अनेक मोठे महत्वाचे उद्योग अवलंबून असतात. त्याशिवाय हातमाग व्यवसाय, तेल गाळण उद्योग, तांदूळ पॉलिश करण्याचा उद्योग यासारखे अनेक लहान उद्योग शेती क्षेत्रावर अवलंबून असतात. आता उद्योग विकासात शेतीचा हा एक मोठा वाटा आहे. जसे शेतीचे उत्पादन वाढल्याने अन्नधान्याच्या तसेच औद्योगिक मालाच्या किमती कमी राहतात. त्यामुळे उद्योग व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वेतनवाढही द्यावी लागत नाही. आणि शेती व्यवसायाची प्रगती झाल्यापासून शेतीतून श्रम व भांडवल काढून ठेवून ते उद्योगांना पुरवता येतात. शेतकरी आपली बचत बँक आयुर्विमा यासारख्या संस्था आपली बचत ठेवू शकतात आणि या बचतीचा वापर औद्योगिक विकासासाठी करता येतो. जर शेतीचे उत्पादन वाढल्याने कच्चा माल स्वस्त दरात प्राप्त होऊन उत्पादन खर्चही कमी होतो आणि इत्यादी फायदे शेती क्षेत्राच्या व्यवसायाने आपल्याला होऊ शकतात. आता अलीकडच्या काळात काय झाले अनेक मोठे अवजड उद्योग स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक उत्पादन निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे शेतीवर ते उद्योग फारसे अवलंबून नाही आहे. परकीय चलनाची प्राप्ती देशाला आवश्यक असणारे तंत्रज्ञान वस्तू आणि सेवा हे परकीय देशांकडून प्राप्त करून निर्यातीचा आपण विचार केला पाहिजे. आता विकसित देशात उत्पादन तंत्र मोठ्या प्रमाणावर सुधारलेले आणि आधुनिक स्वरूपाचे आहे आणि अशा वेळी आपण तयार केलेल्या औद्योगिक वस्तूंना पुरेशी मागणी मिळणे अशक्य असते. अशा वेळी शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आपल्याला सहाय्य करते. अन्नधान्य, चहा, साखर, तंबाखू, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ इत्यादींच्या निर्यातीद्वारे आपल्याला मोल परकीय चलन प्राप्त होते. आता औद्योगिकरण म्हणजे काय तर एकाच भागात उद्योग स्थापन व विकसित होण्याची प्रवृत्ती. जसे मुंबई येथे उद्योगाची प्रचंड वाढ झालेली आहे त्याला उद्योगाचे केंद्रीकरण म्हणतात. आता उत्पादक घटकाचे आपण थोडक्यात काय पाहिले तर शेती व्यवसाय हा अत्यंत पुरातन व्यवसाय आहे आणि तो मानवाला जीवनाला स्थैर्य देण्याचे काम या व्यवसायाने केलेले आहे. आता विकसित त्याचप्रमाणे विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये
शेतीला एक महत्त्वाचं स्थान आहे आणि आज विकसित असलेले देश प्रारंभी शेतीवरच अवलंबून होते. विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मात्र विकसित अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्व कमी असते. आता शेतीतील अल्प उत्पादकता, भारताची शेतीची अल्प उत्पादकता आणि तिची कारणे व उत्पादकता वाढवण्यासाठी येणारे करता येणारे उपाय यांचा अभ्यास आपण करण्यापूर्वी उत्पादन उत्पादकता व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध संकल्पना यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर उत्पादनाचा विचार हा वस्तूच्या पुरवठ्याच्या बाबतीत मागणी व पुरवठा ह्या दोन फार